शिवसेनेचे माजी महापौर भगवान फुलसौंदर यांच्यावर दाखल गुन्ह्याच्या निषेधार्थ शिवसेना भाजप विविध सामाजिक संघटना यांच्या वतीने आज कोतवाली पोलीस स्टेशनवर मोर्चा काढण्यात आला. शिवसेनेचे माजी महापौर भगवान फुलसौंदर यांच्यावर दाखल गुन्ह्याच्या निषेधार्थ शिवसेना भाजप व विविध सामाजिक संघटना यांच्या वतीने आज कोतवाली पोलीस स्टेशनवर मोर्चा काढण्यात आला. नेता सुभाष चौक येथील शिवालय या शिवसेनेच्या कार्यालयापासून माजी आमदार शिवसेना उपनेते अनिल भैया राठोड यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेल्या या मोर्चात शिवसैनिकांबरोबर शिवसेना पदाधिकारी, नगरसेवक, भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी, विविध सामाजिक संघटनेचे कार्यकर्ते, प्रभाग क्रमांक 14 मधील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. शहरातील मुख्य बाजारपेठेतून हा मोर्चा कोतवाली पोलीस स्टेशन येथे आला. माजी महापौर भगवान फुलसौंदर यांच्यावरती पोलिसांनी दाखल केलेल्या गुन्ह्यांचा यावेळी निषेध करण्यात आला. वेळोवेळी अशा प्रकारे शिवसैनिकांवर गुन्हे दाखल होत असल्याचा आरोप शिवसेना उपनेते अनिल भैया राठोड यांनी यावेळी लावला. तर भाजपचे ज्येष्ठ नेते अभय आगरकर, शिवसेनेचे नगरसेवक बाळासाहेब पोराटे यांनी या घटनेची सखोल चौकशीची मागणी केली. काल जो प्रकार घडलेला आहे, शिवसेनेचे प्रथम महापौर माननीय भगवानराव फुलसौंदर आणि त्यांचे बंधू यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करण्यात आलेले, अत्यंत खोटे गुन्हे दाखल करून खरं म्हणजे या ठिकाणी पोलीस यंत्रणेने त्यांची नोंदणी करून त्यांच्यावर कलमसुद्धा लावण्यात आलेले. पोलीस यंत्रणा या पद्धतीने तपास करायला सुरुवात केलेली आहे का या दोन्ही पोलीस स्टेशनवर राजकीय लोक असता या ठिकाणी अमल सुरू झालेला आहे का, काही झालं तरी फोन करणे आणि त्याच्यामध्ये लोकांचे नाव टाकायला लावणे असे अनेक प्रकार या शिवसेनेच्या संदर्भात घडलेले आहेत. 353 गुन्हा असून द्या, दगडफेकीचा गुन्हा असून द्या, आमचे योगी गाडे कॉलेजमध्ये गेल्यानंतर तिथं जे न्यू आर्ट्स कॉमर्स तिथं जे हे झालं, खोटे गुन्हे दाखल झाले, त्याच्यानंतर आमचे शहर प्रमुख त्याच्या बंधूवर जो खोटा गुन्हा 307 दाखल झाला, असे इतके गुन्हे आहेत का त्या गुन्ह्यावर या पोलीस स्टेशनमध्ये येत्या 5 वर्षामध्ये, आत्ताच्या 5 वर्षामध्ये या पोलीस स्टेशनवरच्या अधिकाऱ्यावर दबाव आणून हे लोक त्याच्यामध्ये नाव टाकायला सुरुवात झाली. आपण पाहतो का त्या भागामध्ये जितके लोक उभे होते निवडणुकीला, जी लोक नगरपालिकेचे उभे होती, त्यांच्यावर सगळे असे खोटे गुन्हे दाखल करण्यात आलेले. एक तर आमचे भंडारी, त्यांच्यावर गुन्हा दाखल झालेला आहे. एक आमचे भोसले जे उभे होते ते महानगरपालिकेमध्ये काम करत असताना त्यांना सुद्धा काढून देण्यात आलं आणि त्या जागेत ज्याच्यावर अनेक आरोप आहेत अशी लोक आयुक्तांनी घेतली. त्याच्यानंतर झालं आमचे भगवानराव, आता चौथ्या उमेदवाराच्या बाबतीत सुद्धा असंच घडणार आहे. रात्रीच्या वेळेला 1 वाजता तुम्ही कशी काय नोंद घेता हे मला अत्यंत आश्चर्य वाटतं. या ठिकाणी 2 दिवसापूर्वी जी NC होती त्याच्यामध्ये भगवानरावचं नाव कुठंच नव्हतं आणि 2 दिवसानंतर त्यांचं नाव त्याच्यामध्ये घातलं गेलं, हे कसं काय, हे कोण करतं? आणि म्हणून ही पोलीस यंत्रणा ही अत्यंत निरपेक्ष असली पाहिजे. पोलीस यंत्रणेने कोणाचा दबाव सहन केला नाही पाहिजे. या पद्धतीनं जर नगर शहरामधलं राजकारण होत असेल तर त्याचा निषेध शिवसेना करते. काही लोकांनी सांगितलं का आम्ही सुद्धा मोर्चे काढतो, वी सपोर्ट भगवानराव फुलसौंदर. अरे जर समाजाला आणि शिवसेनेला याची गरज नाही, शिवसेना आणि समाज अत्यंत मजबूत आहे, न्याय घेण्यासाठी आम्ही तयार आहोत, तुम्हाला आमच्यासाठी काय जायची गरज नाही. मग भगवानरावला दगडफेक झाली होती तर का नाही मोर्चा तू असं काढलं पत्रक, या वेळेला का काढलं गेलं? कारण सगळा समाज एकत्र झाला, समाज रस्त्यावर आला आणि लक्षात आलं. 3 तासापूर्वी जो म्हणत होता याची योग्य चौकशी झाली पाहिजे, 3 तासानंतर हा म्हणतो का वी सपोर्ट भगवानराव फुलसौंदर. म्हणजे पायाखालची वाळू संपलेली आहे. अरे पहिले तुम्ही कोणत्या पक्षाचे हे नाव सांगा, नंतर बोला. पक्ष नाही, काय नाही, काही नाही. या नगर शहरामध्ये वेगळंच वातावरण, दादागिरीचं, गुंडगिरीचं चालू. या घटना तिथंच घडतात. कुठं घडतात या घटना? या घटना फक्त बुरुडगाव रोड आणि तुम्हाला सांगतो एक सरसनगर या भागामध्ये या घटना वारंवार घडतात. याचं कारण तिथले राजकीय पुढारी हे त्यांना सपोर्ट करतात, वी सपोर्ट. आणि म्हणून या नगर शहरामध्ये
या गुंडाचं साम्राज्य व्हायला सुरुवात झाली. वेगळ्या पद्धतीने 5 वर्षामध्ये नगर शहर दुर्धान झालेली आहे. 5 वर्षामध्ये कोणाला विश्वास राहिला नाही. व्यापारी मोठ्या पद्धतीने तिथं आजही 5 व्यापाऱ्याच्या जागेवर तिथं अतिक्रमण झालेले आहे. याचा सुद्धा शोध यांनी घेतला पाहिजे. आणि म्हणून समाजाच्या वतीने शिवसेनेचे ते माननीय पदाधिकारी असल्यामुळे शिवसेनेतर्फे हा मोर्चा या ठिकाणी काढण्यात आला होता. आम्हाला कोणाची गरज नाही. या नगर शहरामध्ये महाराष्ट्रामध्ये शिवसेना अत्यंत बलशाली आहे. शिवसेने भारतीय जनता पार्टी आमची ये आहे. या ठिकाणी सत्ता आहे. आणि म्हणून ज्याची सत्ता नाही त्यांनी या ठिकाणी येऊ नये. काय नाही, आम्ही आमचे भक्कम आहोत हाच संदेश या नगर शहरामध्ये आम्हाला द्यायचा आहे. आणि नगर शहराच्या सगळ्या लोकांना व्यापाऱ्यांना मी विनंती करतो का असे काही गुंड लोक त्यांच्या जागेवर घुसत असतील, त्यांच्या जागा बळकावत असतील, तर तुम्ही शिवसेनेच्या ऑफिसला संपर्क साधावा. आम्ही तुमच्या बरोबर आहोत. या ठिकाणी SP साहेबाला भेटल्यानंतर SP साहेबांनी सांगितलेलं आहे का आम्ही योग्य चौकशी केल्यानंतरच हात लावतोपर्यंत हात लावणार नाही. आणि म्हणून प्रशासनाने जर पूर्वीच ही दखल घेतली असती तर हे लोकांना, परंतु जे होतं ते चांगल्यासाठी होतं. या केसमध्ये अनेक लोक उघडे पडलेले आहेत, त्यांचे कपडेसुद्धा राहिले नाही. आणि म्हणून अशा जर या गुंडगिरीच्या घटना या नगर शहरामध्ये वारंवार होत असेल तर त्याला आवाज शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी आणि त्या समाजाची लोक देतील इतकी खात्री आमच्यामध्ये आहे. आणि म्हणूनच या ठिकाणी आम्ही सगळेजण आलोत. सगळ्या कार्यकर्त्याचा, सगळ्या समाजबांधवाचा मी मनापासून आभार मानतो का नेहमी असा एकत्रित आल्याशिवाय कोणतेच प्रश्न सुटणार नाही. आणि म्हणून आज तुम्ही रस्त्यावर उतरले म्हणून हे न्याय भेटला, नाहीतर आज यांच्यावर सुद्धा केस झाली असती, हे सुद्धा आतमध्ये गेले असते आणि वर्षभर काय सुटले नसते. आणि म्हणून या पद्धतीने आपण एकत्रित यावं, समाजानी, पक्षांनी, संघटनेनी या गुंडगिरीच्या विरुद्ध एकत्र यावं अशी सगळ्याला विनंती करतो. भगवान माजी महापौर भगवानराव फुलसौंदर यांच्यावर जे खोटे गुन्हे दाखल झालेले आहेत, त्यांच्या कुटुंबावर जे खोटे गुन्हे दाखल झालेले आहेत, त्या संदर्भामध्ये आम्ही माननीय पोलीस अधीक्षक पाटील साहेब यांची भेट घेतली आणि त्या संदर्भामध्ये आम्ही त्यांना निवेदन दिलं. भारतीय जनता पार्टी असो, शिवसेना असो आणि समाजातील सर्व नागरिक मंडळी या ठिकाणी या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहे. आणि म्हणून आत्ता जी वस्तुस्थिती जी आहे ती वस्तुस्थिती आम्ही शासनाच्या निदर्शना, पोलीस यंत्रणेच्या निदर्शनास आणलेली आहे. आणि म्हणून जे खोटे गुन्हे दाखल झालेले आहेत त्याचा तपास हा निरपेक्ष बुद्धीनं आणि त्याचप्रमाणे या ठिकाणी पोलीस यंत्रणेने सखोल चौकशी करून अशा प्रकारचे गुन्हे या पुढील काळामध्ये घडणार नाहीत याची दक्षता देखील या निमित्तानं घ्यावी लागणार आहे. आणि जे आत्ता भगवानराव आणि त्यांच्या कुटुंबावर जे गुन्हे झालेले आहेत त्याची सखोल चौकशी करून त्यांना निर्दोष, त्यांना यापासून मुक्त करावं अशा प्रकारची विनंती देखील आम्ही केलेली आहे आणि ती पोलीस प्रशासनानं मान्य केलेली आहे. आणि म्हणून या पुढील काळामध्ये या अशा प्रकारचे गुन्हे नगर शहरामध्ये जर घडणार असतील तर या पुढील काळामध्ये ते सहन केले जाणार नाहीत. आणि अशा प्रकारचे जर वारंवार जर गोष्टी जर घडत असतील तर ते आम्हाला वरिष्ठ पातळीवर सरकारकडं वरच्या वरिष्ठ स्तरावर आम्हाला मांडाव्या लागतील अशा प्रकारचा इशारा देखील या निमित्ताने आम्ही या ठिकाणी जात होतो. भगवानराव आम्ही सगळे दिलीप शेठ साथ होते. आम्ही तिथं श्रीगोंद्यापाशी गेल्यावर असं कळलं व्हॉट्सअपच्या माध्यमातून की भगवानरावर 376 अट्रॉसिटी ॲक्ट दाखल झालेला आहे. तर आम्ही माहिती घेतली, गाडीत बसून म्हणजे सांगलीपर्यंत जाईपर्यंत त्याचं चिंतन केलं. 15 तारखेला ज्यावेळेस हीच बाई NC दाखल करती त्यावेळेस तिच्यामध्ये भगवानरावचं नाव नव्हतं. आणि ज्यावेळेस ती बलात्काराची फिर्याद दाखल करायला आली त्यावेळेस ते भगवानरावचं नाव आलं त्याच्यामध्ये. म्हणजे याच्यामध्ये या समाजाचे जे कोणी आहेत हे टोळधाड यांचे राजकीय भागीदार आहेत. त्या राजकीय भागीदारांनी सांगितलं की भगवानरावचं नाव घे तर तुला आम्ही मदत करू, त्याच्यामुळे भगवानरावचं नाव गावण्यात आलं. तिथं काही समज आणि मुळात तो अरुण फुलसुंदर जे की जे पोलीस म्हणल्यावर इतका घाबरतो तो एवढं मोठं काम करू शकतो का? इतकं आमचे म्हणजे शांतताप्रिय समाज आहे. माणसं म्हणजे फुलं आणि आम्ही फुलं भाजी विकून व्यवसाय करणारे आमचा असा शांतताप्रिय समाज आहे. ह्यापूर्वीच ज्या जैन समाजाचे घरं लाटले होते मी त्यावेळेस ज्या लोकांनी जर आवाज उठवला असता तर आज ही वेळ आली नसती. ज्या रसिक कटरिया यांच्या घरात शिलवाऱ्या जाऊन राहतो
म्हणजे रसिक खटर्यांचं घरून सिल्वरचं बोर्ड तिथं, म्हणजे इतकी वाईट अवस्था आहे शहराची आहे. या बोर्डाला भागातली यांचा राजकीय भागीदार कोण आहे, त्यांना पाठबळ कोण देतं, राजकीय पाठबळ, तर याचा तपास शासकीय यंत्रणेमार्फत व्हायला पाहिजे. आपण करून काय, आपण आम्हाला माहिती आहे कोण याचे भागीदार, आम्ही त्यांचं नाव सांगणार नाही, पण इथं शासकीय यंत्रणेमार्फत झालं की त्याचं नाव लोकांपुढे येणार आहे. आणि राजकारणात जो सज्जनपणा लागतो तो भगवानरावमध्ये आहे, आणि अशा माणसावर अशा पद्धतीची घटना घडणं हे या नगर शहराच्या एकंदरीत राजकीय सामाजिक दृष्टिकोनातनं ही फार चुकीची घटना आहे. या ठिकाणी ताबडतोब पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदला जातो, ताबडतोब ॲट्रॉसिटीचा गुन्हा नोंदला जातो. माझं तर म्हणणं आहे की फिर्यादीच्या नार्को टेस्ट घेण्या अगोदर या ठिकाणी या पोलीस स्टेशनचे जे PI आहेत या PI नार्को टेस्ट घेतलं पाहिजे, की 48 तासात ॲट्रॉसिटीचा सर्व चौकशी करून नंतर गुन्हा दाखल करावा लागतो. ताबडतोबीने लगेच गुन्हा दाखल करता, अशा पद्धतीने नगर शहरामध्ये चाललं काय? आणि अशा पद्धतीने जर नगर शहरामध्ये सर्वसामान्य माणसाला आणि जो सज्जन माणूस आहे अशा बाबतीत जर नगर शहरामध्ये कोणी राजकीय दृष्टिकोनातनं किंवा आपल्या कोणत्या वेगवेगळ्या माध्यमाच्या दृष्टिकोनातनं प्रयत्न करत होता, तर आता आपण नगरची जनता या बाबतीत शांत राहणं हे गरजेचं नाही आहे. कुठेतरी कायद्यानी याला तर आपण लढा देऊच, परंतु अशा व्यक्तींच्या पाठीमाग जी शक्ती आहे या शक्तीचा बिमोड केल्याशिवाय आता करत. यावेळी शिवसेना नगरसेवक, पदाधिकारी तसेच प्रभाग 14 मधील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रतिनिधी सागर दुस्सल, ATV News, अहमदनगर.